हॅलो नमस्कार। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डेली स्पोकन इंग्लिशचे काही मराठी सेंटेन्सेस सांगणार आहे आणि ते नक्कीच तुम्हाला हेल्पफुल होतील। म्हणजे रोजच्या बोलण्यामध्ये जे मराठी वाक्य आपण बोलतो ते इंग्लिशमध्ये कसे बोलायचे, ते सेंटेन्सेस कशा प्रकारे बोलायचे असतात ते मी तुम्हाला डायरेक्टली इथे सांगणार आहे। तर चला आता मी सुरुवात करते। फर्स्ट आहे, तुला काय त्रास आहे? व्हॉट इज द प्रॉब्लेम विथ यू? मी आता अजून वाट पाहू शकत नाही। आय कांट वेट एनी लॉन्गर नाव। आता निघण्याची वेळ आली आहे। इट्स टाईम टू लीव नाव। दरवाजा कोण वाजवत आहे? हु इज नॉकिंग ॲट द डोर? तुला माझं म्हणणं पटलेलं दिसत नाही। यू डोंट सीम टू ॲग्री विथ मी। मी चटकन तयार होते। आय विल बी रेडी इन अ मोमेंट। कृपया तू दार उघडशील का? विल यू प्लीज ओपन द डोर? आणि सेम याच्यासाठीच, कृपया तू दार बंद करशील का? विल यू प्लीज क्लोज द डोर? मला लवकर निघावं लागेल। सून आय हॅव टू लीव। मला अजून थोडं पाणी द्या। गिव मी अ लिटिल मोर वॉटर। भाजीमध्ये थोडं मीठ घाला। ॲड सम सॉल्ट इन वेजी। तर अशा प्रकारे खूपच सोपी आणि रोजच्या भाषेमध्ये आपण बोलली जाणारे 10 वाक्य मी तुमच्याबरोबर इथे शेअर केलेली आहेत। सो आय होप यू लाईक ऑल द सेंटेन्सेस अँड फ्रॉम टुडे ओनली यू विल स्टार्ट युझिंग द सेंटेन्सेस इन युअर एव्हरीडे इंग्लिश। तर मग असेच नवीन नवीन सेंटेन्सेस रोज बोलण्यासाठी मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल। चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। मुलांकडूनसुद्धा अशा प्रकारचे वाक्य नक्कीच बोलून घेत जा आणि तुम्हीसुद्धा बोला, म्हणजे कन्व्हर्सेशन करता येईल आणि मुलांची इंग्लिशसुद्धा इम्प्रूव्ह होईल। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय आणि सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा। बाय बाय।